तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. पण आपण होता तर माड्याचं जो तिढाच निर्माण झाला होता निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या पुढे, आपण संध्याकाळी तिथे होता रात्री, काय म्हणजे काही तिढा नाहीये, हा फक्त दिसतोय बाहेरून. एकच आहे, मतभेद झालेत काही, आणि मतभेद तर परिवारात येतात. आपण एका आईच्या पोटातलं दोन मुलं काही मतभेद तेव्हाही होतात, त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण मनभेद नाही आहे. दोघे एका व्यासपीठावर दिसतील 100% काल दिसले होत ना, कारण विश्रामगृहामध्ये आपलं सत्कार होत असताना रणजित सिंग मुरारी 100% माझ्यासोबत होते. 3 तास माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते. फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे, मधात गॅप निर्माण करता आहे. मी काल 2.5 तास कोरगुपची बैठक घेतली, निंबाळकर या बाजूला होते, मोहिते बाजूला होते. तुम्ही गैरसमज करू नका सर, आपण 2 दिवसापूर्वी गैरसमज करू नका. 100% भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि माळा लोकसभा 51% मत घेऊन जिंकेल. 100% उमेदवारी ही रणजित सिंग निंबाळकर यांनाच आहे असं दिसतंय सध्या तरी. बोलण्यावरनं काही दिसत नाही, तुम्हाला अधिकारही नाही आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे, मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही. पण रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी 5 वर्षांमध्ये 40 वर्षातल्या खासदारांनी जेवढं कामं केले नाही तेवढे कामं निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजित सिंग निंबाळकरांनी केले. आता जनतेचे मतं घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे.